कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे आणि हे आम्ही असं सांगत नाहीये, तर हे मुंबईतल्या संसर्गजन्य रोगाच्या तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती गिलाड यांनी नागरिकांना सांगितले आणि हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. या डॉक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हम यंग लोगों को देख रहे हैं, आई मीन वी हैव अ 35 ईयर ओल्ड हुज ऑन द वेंटिलेटर एंड वी आर नॉट एबल टू हेल्प पीपल नाउ. सो वी डू नॉट वॉन्ट, we really don't want any of you to be in that situation. So I think ye jo emotional breakdown hai hum doctors mein sabko koi na koi samay ho raha hai because we've not been so helpless. Okay, so most importantly, please take care of yourself. Right now COVID is everywhere around you. Okay, बातमी मागची बातमी म्हणजे बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेत लसीकरण मोहिमेला आणखी वेग आणण्याचं ठरवलंय आणि येत्या 15 ऑगस्ट पर्यंत देशातील 18 वर्षांवरील सर्वांचं कोरोना लसीकरण करण्याचा उद्देश ठेवण्यात आले. त्यासाठी देशामध्ये जवळपास 10 लाख लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. आगामी काळात जगभरातल्या विविध देशातील प्रभावी लस आपल्याला उपलब्ध होतील असं आरोग्य मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात डबल म्युटंटनं हातपाय पसरल्यामुळे देशाची चिंता आता वाढली आहे. याच दरम्यान इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं कोवॅक्सिन लसीबाबत दिलासादायक दावा केलाय. कोवॅक्सिन लस ही जबरदस्त प्रभावी आहे. कोरोनाचा डबल म्युटंट व्हेरियंट सुद्धा नष्ट करण्याची क्षमता या लसीमध्ये आहे असं आयसीएमआरनं म्हटलेलं आहे. तर कोविशिल्ड लसही प्रभावी असल्याचा दावा सीरम इन्स्टिट्यूटनं केला आहे. मुंबईत 1 एप्रिलला सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाल्यानंतर आता पुढच्या अवघ्या 15 दिवसांमध्येच पुन्हा एकदा अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण केंद्रांना टाळं लावण्याची वेळ आली आहे. मुंबईमध्ये 45 वर्षांवरील निम्म्याच नागरिकांचं लसीकरण झालंय आणि त्यातही दोन्ही लसींचे डोस घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण हे जेमतेम 7% इतकं आहे. त्यामुळे 1 मे पासून सुरू होणाऱ्या पुढच्या टप्प्यातल्या लसीकरण मोहिमेच्या व्यवस्थापनाचं मोठं आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. मुंबई क्षेत्रातल्या सर्व 227 विभागामध्ये लसीकरण केंद्र कार्यान्वित करावी असे निर्देश मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला दिलेत. वडाळ्यामधल्या महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयातल्या लसीकरण केंद्राचं लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. वडाळा पूर्व पश्चिम आणि माटुंगा या परिसरातल्या नागरिकांना याचा लाभ होणार आहे. अंबेजोगाई स्वराती रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधल्या 6 जणांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय. त्यानंतर जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली. या सर्व प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी भाजपचे आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 6 जणांचे मृत्यू होतात ही गंभीर बाब आहे. या सर्व प्रकरणात नेमकं काय घडलं याची सखोल चौकशी करावी अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केली आहे. नाशिकमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे. बातमी मागची बातमी म्हणजे